सीमापूर गाव हे खूप मोठ्या भूभागामध्ये पसरलेलं होतं. सीमापूरच्या जवळपास खूप सगळी गावं अशी आहेत जिथे प्रत्येक वेळ पूर येतो आणि गावातले सगळी लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी सीमापूर गावाच्या लोकांची मदत घेतात. सीमापूर मध्ये राजू त्याची बायको राणी तिच्या सोबत राहतो. हे दोघही खूप दयाळू आहेत. जेव्हा कोणाला मदतीची गरज असते दोघ प्रत्येक वेळी पुढे असतात. मी शेतात जात आहे, तोपर्यंत तू जेवण बनव. मी शेतात काम करून येतो, नंतर आपण दोघं सोबत जेवण करू. ठीक आहे, तुम्ही जावा, मी जेवण बनवते. राजू त्याच्या बैलांना घेऊन शेताकडे निघून जातो आणि इकडे राणी किचन मध्ये जाते आणि नाश्ता बनवण्याची तयारी करते. आज काहीतरी मी गोडही बनवेल, यांना गोड खूप आवडतं ना. राणी लवकर लवकर रोटी सब्जी आणि खीर बनवते आणि त्याच्यासोबतच ती वेगळे दोन मोठ्या रोटल्या बनवते आणि सगळं जेवण घेऊन तिच्या शेतामध्ये जाते. शेतामध्ये पोहोचल्यावर पाहते की राजू कडक उन्हामध्ये शेताचे नांगरणी करत आहे. राणीला बघून राजूला आश्चर्य होत. अरे तू इथं कसं काय? मी जेवण बनवून आणलंय. चला बैलांना उभं करा आणि पहिल्यांदा जेवण करा. सकाळपासून उपाशीत ना. घरी येऊन जेवलो असतो, एवढ्या जास्त उन्हामध्ये यायची काय गरज होती. अच्छा, आणि तुम्ही एवढ्या कणक उन्हामध्ये काम करताय त्याचं काय? तुम्ही फक्त तुमच्यासाठीच मेहनत करत नाहीयेत ना, तर मलाही तुमच्यासाठी सोबतच राहावं लागेल ना. अच्छा ठीक आहे, आता आलीच आहेस तर झाडाच्या सावली खाली जाऊन बस. मी हे शेतातील काम आवरतो, नंतर आपण दोघं सोबत जेवून घेऊ. अजिबात नाही, तुम्ही बैलांना पण सावलीमध्ये उभं करा आणि हात धुवून जेवण करायला बसा. पण आपण जोपर्यंत जेवण करतो तोपर्यंत या बिचारा बैलांना उगाच उभा राहावं लागेल. तुम्ही त्यांची काळजी नका करू. मी दोन्ही बैलांना पण मोठ्या मोठ्या रोटल्या घेऊन आली आहे, तेही आपल्या सोबतच जेवतील. राणी खाण्याच्या पोटलीला झाडाच्या खाली ठेवते आणि राजू पण बैलांना सावलीमध्ये उभा करतो. हे घ्या, हात धुवून घ्या. राणी बॉटलचं ढक्कन खोलून राजूच्या हातावरती पाणी टाकते आणि राजू हात धुवून जेवण करण्यासाठी जमिनीवरती बसतो. राणी पोटली मधून मोठी वाली रोटली काढून दोन्ही बैलांना देते. हे घ्या, तोपर्यंत तुम्हीही काहीतरी खावा आणि आराम करा आणि नंतर मन लावून काम करा. राणीचं बोलणं ऐकून दोन्ही बैलांनी डोकं हलवलं. हे बघून राणी खूप आनंदी झाली. हे बघा, ही दोन्ही बैल पण माझ्या बोलण्यामध्ये होला हो मिळवत आहेत, जसं काही आपली मुलं आहेत. तू मुलांसारखा त्यांचा सांभाळ करतेस, त्यामुळे तर तुझ्या सर्व गोष्टी ऐकतात. चल ये आता. राणी पण राजू सोबत जेवण करायला बसते. दोघ जण नवरा बायको मिळून जेवण करतात आणि राजू खीरला बघून खूप आनंदी होतो. अरे वा, तू तर आज मन तृप्तच केलंस. मला माहित होत तुम्हाला खीर नक्कीच आवडली असेल. देसी तुपासोबत तर बनवली आहे. जेवण केल्यानंतर राजू खीर खाली ठेवतो आणि नंतर दोघ जण त्यांच्या बैलांना घेऊन घरी जायला लागतात. राजू आणि राणीच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांना कोणतंही मूल नव्हतं आणि ती दोघ त्यांच्या दोन्ही बैलांना त्यांच्या मुलासारखं प्रेम करत होती. मी बैलांना पाणी पिऊ घालून येते, तोपर्यंत तुम्ही आंघोळ करा. यांचे बैल पण खूप समजदार होते. त्यांना कधीही खुंटीवरती बांधण्याची गरजच नसायची. बिना बांधता पण दोन्ही बैल चुपचाप गोशालामध्ये राहायचे. राणीला खूप जोर जोरात वीज कडकण्याचा आवाज येतो. असं वाटतंय की खूप जोरात पाऊस पडणार आहे. मला भीती आहे काहीतरी अनहोनी व्हायला नको. आणि काहीच वेळामध्ये खूप जास्त पाऊस येऊ लागतो आणि बघता बघता खूप जास्त जोरात पाऊस येतो. जिथे सीमापूरच्या जवळपासच्या गावामध्ये पूर येतो आणि सगळी लोक सीमापूरकडे पळू लागतात. अहो ते बघा, लोक आपल्या गावाकडे येऊ लागतायत. आपल्या घरामध्ये काही लोकांची राहण्याची व्यवस्था करावी लागेल. हा, आपण त्या लोकांना आपल्या घरात आश्रय तर देऊच, पण जेवणाचं काय करायचं? तुला तर माहीतच आहे आपल्याकडे जमीन कमी आहे आणि त्या जमिनीमध्ये फक्त दोघांपुरतच धान्य येतं. तुम्ही काळजी नका करू. जेव्हा वरच्या देवांनी आपल्याला एवढं काबिल बनवलेलं आहे, तर आपण दुसऱ्या लोकांना आपल्या घरामध्ये शरण देऊ शकतो, तर आपण त्यांची जेवणाची व्यवस्थाही करू शकतो.
राणी घराची साफ सफाई करते आणि काही लोकांना तिच्या घरी राहण्यासाठी बोलवते. त्यामधलीच एक म्हातारी बाई ही आहे. तुझं भलो होई बाळा, अशा परिस्थितीमध्ये पण तू आमच्या सारख्या लोकांची मदत केली आहे. जो अशा परिस्थितीमध्ये मदत नाही करणार तर तो शेजारी कसला? तुम्ही तर माझ्या आईच्या वयाचे आहात आणि तुमची मदत करणं हे माझं धर्म आहे. देव तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक आईला देवो. राणीने सगळ्यांना तिच्या घरामध्ये आश्रय तर दिला होता, पण तिच्या घरामध्ये ज्यावेळेस खाण्याची वेळ आली तेव्हाही सगळी लोक एका उम्मीदभरी नजरेने राजू आणि राणीकडे पाहू लागले. राजूने त्याच्या हिस्सेचं जेवण त्या म्हाताऱ्या आजीला दिलं. हे घ्या, जेवण करून घ्या, तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. मी तर खूपच भूकेली आहे बाळा, पण जर हे जेवण मी जेवेल तर तूही आज रात्रभर भूकी राहशील. तुम्ही काळजी नका करू, मी पाणी पिऊन काम चालवेल, तुम्ही हे जेवण करून घ्या. राणी आणि राजू दोघेही त्यांच्या हिस्स्याचं जेवण घरी आलेल्या शरणार्थीला देतात आणि हे तोपर्यंत करतात जोपर्यंत त्यांच्या गावातलं पुराचं पाणी कमी नाही होत. बाळा, तू तुझ्या घरी एकटीच आहेस का? तुला कोणतं मूल बाळ नाहीये का? त्या म्हातारीचं बोलणं ऐकून राणीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि हे पाहून म्हातारीला सगळं काही समजतं. चिंता नको करू बाळा, मा अन्नपूर्णाची इच्छा असेल तर लवकरच तुझं ओटी भरण होईल. आणि ती म्हातारी बाई राणीला एक सफरचंद देते. हे मा अन्नपूर्णाच्या मंदिराचं प्रसाद आहे बाळा. पुराच्या वेळी हे मंदिरामधून वाहून माझ्याजवळ आलं होतं. बहुतेक आईची इच्छाच होती की हे तुझ्यापर्यंत पोहोचावं. ह्याला खा आणि तुझ्या घरामध्ये माझ्या आशीर्वादाने संतान नक्कीच पैदा होईल. राणी मा अन्नपूर्णाचं नाव घेऊन त्याला खाते आणि काहीच महिन्यानंतर राणी आई बनते आणि त्यांच्या घरामध्ये एक सुंदरशी मुलगी पैदा होते. जो दुसऱ्यांच्या भलाईसाठी काम करतो भगवान नेहमीच त्याच्यावरती खुश असतो. मला तर असं वाटते की हे सगळं ते म्हाताऱ्या आईचं सफरचंद आणि मा अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने झालं आहे. हो बरोबर, आपल्या मुलीवर माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे. तू पहा, ही मोठी झाल्यानंतर नक्कीच नेक काम करत राहील. राजू आणि राणी घरात मुलगी आली म्हणून खूप आनंदी होते. आता तर असं समजू शकतं की त्यांचं पूर्णच झालं आयुष्य. दोघं जण प्रत्येक वेळी मुलीचं खूप जास्त काळजी करत असायचे. मी विचार करते की हिचं नाव पण आईच्या नावानेच ठेवायला पाहिजे. हा बरोबर बोलत आहेस तू, कारण आपण जेव्हा पण आपल्या मुलीला बोलवतो आपल्या तोंडातून आईचं नाव आपोआप येईल. अन्नू नाव कसं राहील? चांगलं आहे. बोल अनु, नाव तर चांगलं ठेवलं आहे ना तुझ्या बाबांनी? अनुचं नाव ऐकताच अनु हसू लागते आणि राणी आणि राजू खूप आनंदी होऊ लागतात आणि हळूहळू आनंदी होऊ जातात. जेव्हापासून अनुचा जन्म झाला आहे आपण शेताकडे लक्ष देणं सोडून दिलं आहे. शेतात जाऊन बघतो शेताची काय हालत झाली आहे तर. राजू शेतामध्ये जातो आणि पाहतो की शेत पूर्णपणे सुकलेलं आहे. तो उदास चेहऱ्याने घरी येतो आणि राणीला ह्या गोष्टीबद्दल सांगतो. यामध्ये आपली पण काय चूक आहे, 6 महिने पूर्ण होणार आहेत आणि पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये. शेत तर सुकणारच ना हो. ते तर बरोबर आहे, पण जेवणाचं काय होणार? काल जेवढं पण धान्य होतं ते सगळं मी वापरलं, आता घरामध्ये काहीच धान्य उरलं नाहीये. आजपर्यंत देवाने प्रत्येक वेळी सोबत दिली आहे, यावेळी आपली ही विपत्ती त्यांच्यावरच सोडून टाकूयात. जोपर्यंत दळण केलेलं अनाज चालू आहे पोट भरून आपण जेवूयात, नंतरचं नंतर बघितलं जाईल. पण आपल्याला यासोबत काही दुसरं काम पण बघावं लागेल, असं घरात थांबून काही नाही होणार. राजू आणि राणी दोघ जण कामाच्या शोधासाठी निघाले आणि जेव्हा खूप वेळ झाल्यानंतर घरी येत नाही तर अनुला भूक लागते. आई बाबाला गेल्यापासून खूप वेळ झाली आहे, जर मी आज स्वतःहूनच जेवण जेवलं तर. अनु तिच्या छोट्याशा हातांनी बर्तनवरती थोडस अनाज घेते आणि चुल्यावरती त्याला पकवायला ठेवते. आज आई बाबांना मी माझ्या हातांनी जेवण बनवून खाऊ घालणार. आणि काहीच वेळामध्ये तिचे आई वडील पण पुन्हा घरी मध्ये येतात. तू ठीक तर आहेस ना अनु? आम्हा दोघांना तुझी खूप काळजी वाटत होती, तुला भूक लागली असेल ना?
चल मी लवकर जेवण बनवते बाळा। मी आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं आहे आई, तुम्ही दोघं जण हातपाय धुवून घ्या आणि जेवणाला बसा। राणी उभारून तिथं बघते की अनुने जेवण तर बनवलेलं आहे पण ते खूप कमी आहे आणि अनुच्या ह्या नादानीला बघून राणीच्या डोळ्यामधून आनंद अश्रू येऊ लागतात। चला ओ, आज आपल्या अनुने आपल्यासाठी जेवण बनवलेलं आहे, लवकरात लवकर हात धुवून येऊयात। दोघजण हात पाय धुवून जेवण करण्यासाठी बसतात। तुम्ही दोघ प्रत्येक वेळी तुमच्या हातांनी जेवण बनवता ना, आज तुम्ही थकलेला आहात त्यासाठी मी आज माझ्या हातून तुम्हाला जेवण भरवणार। अनु थाळीमध्ये जेवण घेऊन तिच्या हातांनी एक एक निवाला घेऊन तिच्या आईला भरवू लागते पण दोन निवाला खाऊन राणीचं पोट भरून जात। अनु, आता माझं पोट भरलंय बाळा, आता तुझ्या बाबांना खाऊ घाला। दोन घासामध्ये कसं काय पोट भरलं? तू असं यामुळे बोलत आहेस ना माझ्यासाठी जेवण कमी पडू नये? नाही, मी खरंच बोलते, दोन घासांनीच माझं पोट भरलं। असं वाटतंय आपल्या अनुच्या हातामध्ये माझा कोणता तरी आशीर्वाद आहे। तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः खाऊन पहा। अनु तिच्या हाताने तिच्या वडिलांना पण एक एक करून दोन निवाले खाऊ घालते आणि दोन निवाले खाल्ल्यानंतर तिच्या वडिलांचंही पोट भरतं। तू तर बरोबर बोलत होतीस, माझं पण पोट दोन घासातच भरलं। हे काय आहे अनु बेटी, तू हे जेवण कसं बनवलंस? मी ते तसंच पकवलं जसं आई पकवते। जसंही पकवलं असेल आपल्या अनुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे। आता खूप वेळापासून पाऊस पडला नाही त्यामुळे सीमापूर गावामध्ये दुष्काळ पडतो आणि प्रत्येक गावकऱ्याच्या घरामध्ये जेवणासाठी जेवणही राहत नाही। पूर्ण गावामध्ये धान्याचा दुष्काळ पडला आहे। मी विचार करत आहे गावातील लोकांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण देऊ। पण आपल्या इथं फक्त दोन किंवा तीन दिवसासाठीच जेवण राहिलेलं आहे। तू विसरलीस अनुच्या हातचं जेवण, आपण पूर्ण गावासाठी अनुच्या हाताने जेवण बनवूया। राजू सगळ्या गावकऱ्यांसाठी त्याच्या घरी जेवण्यासाठी आमंत्रण द्यायला जातो आणि घरामध्ये अनु तिच्या हाताने जेवण बनवायला लागते। काहीच वेळामध्ये जेवण तयार होतं आणि राजू ही सगळ्या गावकऱ्यांसोबत घरी येतो। तुम्ही सगळे बसून घ्या, आज माझी मुलगी तुम्हा सगळ्यांना आपल्या हाताने जेवण वाढेल। सगळे लोक आनंदी होऊन खाली जेवायला बसतात। अनु सगळ्यांना ताट देते आणि जेव्हा ती ताटामध्ये जेवण ठेवते तर हे बघून सगळे गावकरी हैराण होतात। हे काय माझा गाय राजू, तू आम्हाला इथं बोलून आमचा अपमान करत आहेस। आम्हाला भूक नक्कीच लागली आहे पण भिकारी नाहीयेत, हे काय असं वाटतंय की आम्हाला भीक देत आहेत। नाही नाही असं नाहीये, कृपा करून तुम्ही वाईट विचार नका करू। तुम्ही मां अन्नपूर्णाचं नाव घेऊन जेवण सुरुवात करा, जसं तुम्हाला कमी पडेल मी अजून जेवण देईल। सुरू करण्यासाठी पण ताटामध्ये जेवण पाहिजे ना, हे दोन घासापेक्षा जास्त तर नाहीच आहे। तुम्ही दोन निवाल्यांनी सुरुवात करा, बाकी अनु तुम्हा सगळ्यांना पुन्हा जेवण देईल। सगळे लोक जेवण करायला सुरुवात करतात पण जेव्हा ते दुसरा निवाला सुरुवात करतात सगळ्यांचं पोट भरून जात। कुणाला अजून हवंय? माझ तर पोट भरलं। माझही पोट भरलं। सगळ्या लोकांचं पोट भरलं होतं हे बघून सगळे जण हैराण होते। हे काय आहे राजू, आमचं सगळ्यांचं पोट दोन घासातच कसं काय भरू शकलं? आमच्या अनुला माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे, तिच्या हाताने फक्त दोन घास जरी खाल्ले पोट भरले जात। सगळे लोक अनुला मां अन्नपूर्णाचा अवतार मानतात आणि तिचे पाय चरण छुतात। जोपर्यंत गावामध्ये अनाज याची समस्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत अनु सगळ्यांना जेवण बनवून खाऊ घालते।